खरं तर आज या ठिकाणी जामखेड तालुक्यामध्ये मी 7-8 दिवसानंतर पहिल्यांदाच आलो. याच्या आधी जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले त्या दिवशी कर्जत शहरामध्ये मिरवणूक निघाली होती. आज या मतदारसंघामध्ये येत असताना साखत या परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं ते बघण्यासाठी मी आलो होतो. पण कार्यकर्त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये माझं ऐकलं. या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं जामखेड तालुक्यामध्ये तुम्ही आज जिंकल्यानंतर पहिल्यांदाच येत आहे तर आम्हाला मिरवणूक काढू द्या, आम्ही लहान मिरवणूक काढतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण इथं आल्यानंतर लहान का मोठी हे आपल्या सर्वांनी जवळून बघितलं व शेवटी या कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट घेतलं, प्रेम केलं आणि स्वतःहून जर एखादं कार्यक्रम ते घेत असेल तर त्याला मला नाही म्हणता आलं नाही. आज आनंद होतोच आहे. गेल्या 10 दिवसामध्ये अनेक कन्सल्टंट असतील, अधिकारी असतील, माजी अधिकारी असतील, असे अनेक लोकांमुळे माझी चर्चा झाली. काही गोष्टी 2 दिवसातच या मतदारसंघामध्ये आम्ही विकासाच्या चालू करतो आहे. शिक्षण असेल, रोजगारचं एक उपक्रम आहे तो आहे, महिलांचं बचत गटाचं कार्यक्रम असेल, पाण्याचे सर्वे असतील, हे सर्व गोष्टी चालू झाल्यात. आणि पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला एक 5 वर्षाचा मूलभूत असा प्लॅन विकासाचा या मतदारसंघासाठी आम्ही तयार करतो. कष्ट खूप घ्यायचेत, विजय झाला आनंद झाला, पण आनंद झाला असला तरी पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी खूप मोठी याची जाणीव मला आहे.